subscribe Prudent social media channel and press bell icon for latest notifications. Former BJP Vasco MLA Carlos Almeida joined the Congress party today. Congress party leaders see Almeida's entry as a big boost to the party at Mormugao taluka. Other strong leaders include Sankalp Amonkar from Mormugao and Captain Viriato Fernandes from Dabolim. I'm saying with conviction that we'll come back to power in the next year. The people of Goa, and I think the decision taken by Sri Carlos has strengthened the Congress today. I thank Sri Carlos ji for having taken this decision, strengthening the Congress party today. So I think this is a very, very critical election for Goa. And in this election, all the good people, right-minded people, people who believe that yes, we need to see that Goa becomes a better state, we need to give back to the people of Goa and improve the politics of Goa. That is most important today. To improve the politics of Goa, to improve the way the government functions, the way the political system functions, we need a transformation, a change. And I think in that change, Sri Carlos ji will be playing a big hand in the future. And I, on behalf of Srimati Sonia Gandhi ji and Shri Rahul Gandhi ji, welcome him to the Congress. Goyan, goyche lok sadhu rasak. आणि गोयचे लोक बीजेपीक हरवले बगर रावचे ना. तुम्ही कितलेही नाटकं करा, काँग्रेसीक डिमॉलाइज करपाक तुम्ही शकचे ना आणि काँग्रेसीक गोयच्यान हलोवपाक तुम्ही शकचे ना. संतोष बाबाचे ह्या जॉयनिंगान तेजेर शिक्कामरपत जाता की गोयचे लोकांक किती जाय. कारण जेव्हा एक आमदार राजीनामा जाता आणि परत आपल्या कार्यकर्त्यांकडे वयता, आज त्याचे बरोबर 7 काउन्सिलर आज जॉईन जातात, त्याचे बरोबर असंख्य लोक जॉईन जातात. आणि तो जेव्हा आपल्या कार्यकर्त्यांक आणि वोटरांक विचारता, सपोर्टरांक विचारता की आता मुखार किती करपाचे, त्यांना सगळे त्याचे कार्यकर्ते एकमतान सांगता गोयांक बीजेपी घरेतलं जाल्यार फक्त काँग्रेस, आणि ह्याच्या मुखार काँग्रेस सत्तेर येतली तेव्हा ती काँग्रेसीक जॉईन जावचे. आणि लोकांचो आदेश मानून आज कालूस बाब काँग्रेसीक जॉईन झाला. एकूच उद्देश की गोयांक एक लोकांक जाय तसलं सरकार असो. हा तालुकाचेर जातलो कारण माका खबर आहे Almeida had resigned from the BJP yesterday as he felt betrayed by the party after they roped in former independent leader Daji Salkar. Almeida also feels that after the death of Manohar Parrikar, the BJP has also died. परिकर सोपर बीजेपी सोपली. आयज खूब प्रश्न आहे. एक मेजर वास्कुत्रान पडले, हांव पडटा सर. वास्को बस स्टँड जावन ना, पीच मार्केट जावन ना, नो डेव्हलपमेंट नंबर वन. सेकेंड लँड स्कॅम, घुमदार लँड स्कॅम, पर्सनली टेकन इन द बीजेपी अँड बीजेपी हांव तरी अंडर काम करू. आयज परिकर ना, आयज बीजेपी चेंज झालं. Former Mormugao Municipal Council Chairman and Vasco Congress leader Nandadeep Raut said that his strength has doubled at Vasco. Raut is confident that the Congress will select a fresh face and young candidate for Vasco. पुढे आता माका दिसता खंय तरी काँग्रेस पक्ष घट जालो आसा. आता ते असेंब्ली इलेक्शनान खंय तरी काँग्रेसूच पक्षाचो झेंडा वास्कोन फैलतलो. आणि खूपशे आमचे उलारिको जावं, आमचो सैफुल्ला खान जावं, नजीर बाब जावं, सगळे असा आणि आमकां त्यांच्यांनी स्ट्रॉंग केलेले असा. माझी स्ट्रेंथ म्हणटा अजून आमच्या काँग्रेसीन आमच्या गिरीश बाबान पहिलीच सांगलेले की आम्ही आता खंय तरी न्यू फेस आणि यंग लिडर करतले. आणि माका कॉन्फिडंट आहा की पार्टीचे खंय तरी हे फावटी न्यू फेस आणि यंग फेस दितले पार्टी खातीर. पण कालूस आल्मेदा तुमच्या बरोबर रावतलो काय? तुम्ही कालूस आल्मेदा बरोबर रावतलो, तिकीटीचे किती? हांव कॉन्फिडंट आहा की कालूस माझ्या वांगडा रावतलो आणि पार्टी वांगडा रावतलो. आणि पार्टी डिसाईड करतली ते तिकीट कोणाक दिवंक जाय असली. Vasco BJP leader Daji Salkar said that BJP is an ocean with many leaders. Salkar mentioned that Almeida was an ineffective leader who could not initiate any development projects for 10 years. It is not BJP party म्हणता ते एक दरियो. लास्ट टाइम आव गेलो पण नका फरक पडुना. सो कोणी येता कोणी वता ही एक वडली महासागर कसो पार्टी. आणि तो गेलो म्हणून पार्टीक हांगा इफेक्ट जातलो. आणि वयल्यान म्हाका दिसता की वास्को खातीर आज हो एक बरो दीस. एक इनएफिशियंट एम एल ए जो 10 वर्सां कांयच करूंक शकलो ना, तो आज दुसऱ्या पार्टीन गेला.